श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद बनात श्रावण महिन्यामध्ये भाविकांची गर्दी होत असते. या ठिकाणी विष्णू भगवान आणि इंद्र भगवान यांनी स्थापन केलेली शिवलिंग आहे याची माहिती पुराणामध्येही दिली गेली आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी यात्रा भरते, त्यामुळे मोठ्या संख्येत भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात. याचबरोबर कुस्त्यांचाही हंगामा या ठिकाणी भरवला जातो. ठिकठिकाणहून मल्ल या ठिकाणी दाखल झाले होते. परिसरातील नागरिक पायी चालत दर्शनासाठी श्रावणी सोमवारनिमित्त या ठिकाणी येत असतात, त्यामुळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. दरम्यान केशव गोविंद ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव भगत आणि माजी अध्यक्ष बापूसाहेब पुजारी यांनी अधिक सांगितलंय. संस्थान हे अत्यंत नावाजलेलं असं संस्थान आहे. या ठिकाणी विष्णू भगवान आणि इंद्र भगवान यांनी स्थापलेले शिवलिंग आहेत आणि संपूर्ण भारतातून श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी अनेक भाविक येतात आणि मोठ्या आनंदाने या ठिकाणी उत्सव साजरा होतो. त्याचबरोबर चारही सोमवारी या ठिकाणी जवळजवळ 2,00,000 भाविक चारही सोमवार म्हणून येत असतात आणि त्यातले त्यात सोमवारी कुस्त्यांचा मोठा हंगामा या ठिकाणी भरवला जातो आणि महाराष्ट्रातून मोठमोठे मल्ल या ठिकाणी येत असतात आणि परिसरातील सर्व भाविक त्यांचे नातेवाईक बाहेरून येतात आणि मोठ्या आनंदाने हा सोहळा या ठिकाणी साजरा होतो. विष्णू भगवान आणि इंद्र भगवान यांनी स्थापलेले शिवलिंग आहेत आणि सदर याची माहिती स्कंद पुराणामध्ये दिलेली आहे. स्कंद पुराण रेवाखंडात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळं स्तंभरूपातील ही शिवलिंग ही पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. एक सर्व समाजाचं या ठिकाणी चांगले मोठे भाव आहेत आणि त्याचबरोबर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत असतात. श्रावण महिना, आषाढी एकादशी, महाशिवरात्री, धुलिवंदन अशा अनेक स्थानाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते आणि मोठे भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपलब्ध होतात. मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. गावागावचे जिल्ह्यातून लोक इथं दर्शनासाठी येत असतात. दुसऱ्या सोमवारी केसापूर गावातील ग्रामस्थ हगामा भरवतात आणि तिसऱ्या सोमवारी देवस्थान ट्रस्ट हगामा भरवतं. त्या हगाम्यामध्ये जिल्ह्यातील, नगर जिल्ह्यातील आणि येवला जिल्ह्यातील पैलवानी येत असतात. त्यांच्या देण्यात येणाऱ्या देणग्या 500 पासून 1,500 देणग्या दिल्या जातात. चांगले चांगले मल्ल या ठिकाणी येतात. या ठिकाणी 2-3 हॉल आहेत. जेवणाचे वगैरे अभिषेक वगैरे चालू असतात. महिनाभर रुद्राभिषेक चालू असतात. 3-3, 4-4 अभिषेक होत असतात या ठिकाणी. अन्नदान या निमित्ताने अन्नदान होत असतं. प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते या ठिकाणी. त्यातल्या तिसऱ्या सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. खेळणी आलेले असतात, दुकानं थाटलेली असतात. मंदिर खूप पुरातन आहे याचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये आलेला आहे.
हे इंद्र भगवान आणि विष्णू भगवान यांनी स्थापलेले शिवलिंग आहेत आणि उभ्या स्वरूपामध्ये असलेले शिवलिंग फक्त या बेलापूर खुर्द बनामध्ये आणि उक्कलगाव बेलापूर बुद्रुक या तिन्ही ठिकाणी उभ्या स्वरूपामध्ये असलेले शिवलिंग आहेत. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, श्रीरामपूर.